महायुती सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे, मात्र आता आंदोलन भरकटत चाललेलं आहे. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे, आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत, असं सांगत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंना सुनावलंय. त्याला मनोज जरांगे यांनी उत्तर दिलंय, तुमच्यामुळे एक दिवस जात मरेल असं जरांगे म्हणाले. मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकटत चाललेले आहे, याचं गांभीर्य कमी झालेलं आहे. आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे मागे म्हटलं होतं की मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही ना. काय वेळ आली जातीवर, तुमचे आसपासचे सगळे ओबीसीचे नेते मराठ्यांच्या विरोधात यायला लागलेत. तुमच्या नगर जिल्ह्यातले सुद्धा ओबीसीचे आमदार, माझे आमदार सुद्धा इकडे बोंबलायला लागले. ते नाही का भरकटलेलं दिसत? जरा मराठ्यांचे लोक मराठ्यांवरतीच आरोप करायचं बंद करा. तुमच्यामुळं जात मरण एखादीशी वाशाने वेळेवर, आणखीन हातातून वेळ गेली नाही. मी नाही हटत, तुम्ही साथ दिली तरी हटत नाही मराठ्यांना, नाही दिली तर मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण देणार.